देगातील अनधिकृत पांडुरंग आणि मोरेश्वर या दोन इमारतींना सील ठोकण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. मोरेश्वर मधील रहिवाशांना सामानासकट इमारत खाली केल्यानंतर इमारतीला सील ठोकण्यात आले तर पांडुरंग इमारतीवर सील ठोकण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आयुष्यभराची पूंजी जमा करून घर खरेदी केले होते, विकासकाकडून फसवणूक झाली, शिवाय प्रशासनाने देखील दाद मिळत नसल्याने आता जायचे तरी कुठे असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केलाय. कारवाई आमचं 1.5 वर्ष झाले चालू आहे. आमचं आम्ही कागदपत्र सादर केलेली मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पाठवलेली आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला थोडासा दिलासा दिला होता 4-5 महिन्यापूर्वी. आम्ही पॉलिसी आणू चालू आहे. तारीफ चालूच आहे. आणि काल आम्हाला नोटीस आलं का तुम्हाला घर खाली करावं लागेल. आमच्याकडे आता कोणी लक्ष देत नाही. कुठलाही नेता आलेला नाही आता आमच्याकडे. आज आमच्याकडे पर्याय आम्हाला, आम्ही काय मागितले आम्हाला फक्त पर्याय द्या. तुम्हाला हे पाय जागा पाहिजे नाही, मेडिसीची जागा पाहिजे तर आम्हाला पर्याय जागा द्या. आता आम्हाला रोडला सामान काढल्याशिवाय काही पर्याय नाही. आमच्याकडं काय किंवा जगू किंवा मरू हाच पर्याय आमच्याकडे. आमच्या गरिबाने आम्ही हे केलेली, आयुष्यभराची कमाई ते लावलेली, आम्हाला फसवलं गेलेले. आम्ही काय असं लुटून आणि कोणा हाणून मारून आम्ही काय इथं रूम घेतलेली नाही. आजवर महाराष्ट्राला असंवेदीन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने, यांच्या चेहऱ्याने असंवेदनशील मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेला. ठाण्याच्या प्रचारसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेमध्ये दिघावासींना आश्वासन दिलं होतं की मी सभा संपल्यानंतर चर्चा करतो. ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिघ्यामध्ये मुख्यमंत्री साहेब येऊ नाही शकले आणि या गरिबांची स्वतःची ज्यांच्या हक्काची गरज त्यांना ते मिळवून देऊ नाही शकले. आणि विकासाच्या नावाखाली नुसता बोजाबारा ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये त्यांनी राबवून ठेवलेला आहे. बस सरकार गरिबाच्या बाजूने नाहीये, फक्त विकास कामं त्यांना करायची आहेत. पांडुरंग इमारतीतील 7 कुटुंबीय वगळता इतर सर्व रहिवाशांना घरे खाली केली आहेत. यावेळी संतप्त रहिवाशांनी अंगावर रॉकेल ओतून तर काहींनी रस्ता रेल रोको करून कारवाईचा निषेध नोंदवला. सुरुवातीला अतिशय तणावपूर्ण वातावरण येथे पाहायला मिळाले, मात्र तरीही पोलिसांच्या सहकार्याने MIDC प्रशासनानं आपली कार्यवाही पार पाडली. दरम्यान पांडुरंग इमारतीतील 7 कुटुंबियांना मंगळवार पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासा योगेश पाटील यांचा रिपोर्ट.